बघा माझ्याजवळ 100 रुपये होते, त्याच्यातले 40 रुपये खर्च केलेले आहेत, उरले किती 60 रुपये। मग या 60 रुपयेमधून 30 रुपये खर्च केलं, उरलं किती 30 रुपये। परत ह्या 30 रुपयेमधून 18 रुपये खर्च केले, उरले किती 12 रुपये। मग नंतर 12 रुपये खर्च केलेला आहे, उरलं काय, काही उरलेलं नाही। मग ही 30 आणि 40 आणि 30 70 70 80 90 आणि ही 8 आणि 2 10 म्हणजे ही 100 बरोबर आहे। त्याच्यानंतर याची जर बेरीज केली तर ही 60 आणि ही 30 90 झालं। 90 आणि 12 7 3 9 1 10 102 रुपये झालं। सकाळपासून हिशोब करतो, ही 2 रुपये आलं कुठून, एक्स्ट्रा 2 रुपये झालेलं आहे। खर्च झाला 100 रुपयेचं, आपल्याजवळ 100च होतं, परंतु ही 2 रुपये एक्स्ट्रा झाले। तुम्हाला जर माहीत असेल तर कॉमेंटमध्ये सांगा।